अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे पुण्यातील गुंड गजा मारणे याला भेटल्याचे फोटो समोर आलेत आणि त्यावरून विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेवर बोलणाऱ्या अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट. ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी डोकंवर काढते, कधी कधी कोण दहशत माजवत. तू इधर जाके बोलते, जाके पुन्हा मी देखो ना कल कैसा गोली मारा वो शरद मोहल को. कायदा सुव्यवस्थेवरून अजित पवारांनी शिंदेच्या ठाण्यात चिंता व्यक्त केली होती, मात्र आता त्यांचेच पुत्र पार्थ पवार पुण्यातील गुंड गजा मारणेला भेटल्यानं विरोधकांनी टीका केली आहे. सोशल मीडियावर पार्थ पवार आणि गुंड गजा मारणे यांच्या भेटीचा फोटो सुद्धा समोर आलाय, ज्यामध्ये पार्थ पवार अजित पवारांचे सहकारी आणि गुंड गजा मारणे ही दिसतोय. ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी डोकंवर काढते, कधी कधी कोण दहशत माजवत, कोण दादागिरी करत, कोण समाजातल्या गरीब वर्गाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत, तशा प्रकारच्या घटना होता कामा नये म्हणून आमच्या पोलीस दलाने पण डोळ्यात तेल घालून सर्वसामान्य माणसाचं संरक्षण केलं पाहिजे, अशा प्रकारचे आदेश देखील मी उपमुख्यमंत्री या नात्याने देतो. अजित दादा कायदा सुव्यवस्थेवर बोलणं म्हणजे हाच मोठा विनोद आहे. अजित दादा पवार जर कायदा सुव्यवस्थेचं समर्थन करत असतील की आमचं कायदा सुव्यवस्था चांगली आहे, तर मग त्यांचे जे चिरंजीव पार्थ पवार आहे ते गजानन मार्गे आपला गजानन मारणे हा यांची भेट घेतात. हा गजानन मार्गे त्या टोळीचा प्रमुख आहे. पुणे शहरामध्ये जे मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्थेचा भंग केला जातो, घुण गुन्हे असे 6 गुन्हे दाखल आहे, त्यामुळे अशांना भेटणं योग्य नाही आहे. किमान अजित पवारांनी आपल्या मुलाला तरी समजवलं पाहिजे. दरम्यान अजित पवार कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कायम आग्रही असतात. पार्थ पवार स्थानिक लोकप्रतिनिधींकडे गेल्यानंतर ही भेट झाली असा बचाव अजित पवार गटाच्या रुपाली पाटील यांनी केलाय. सौ जयश्री गजानन मारणे या गजानन मारण्यांच्या पत्नी असून त्यांनी कोथरूड भागात तिथल्या भागाचं त्यांच्या लोकप्रतिनिधित्व भूषवलेलं आहे, त्यामुळे आपल्या लोकप्रतिनिधींच्या घरी ही भेट देण्याची निमित्त होतं. आणि मुळामध्ये गजानन मारण्यांचे किती केसेस, ज्या काही केसेस होत्या बाकीच्या सगळ्या केसेसमधने त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे, त्याच्यामुळे कुठल्या तरी गुंडाला भेटले, भाईला भेटले असा जो चुकीचा अर्थ पसरवण्यात येतोय तो अत्यंत चुकीचा आहे. अरे तू इधर जाके बोलते, जाके पुन्हा मी देखो ना कल कैसा गोली मारा वो शरद मोहल को. क्या चालू है पुन्हा में? दिन दहाड़े कॉन्ट्रैक्टर को उठाया जाता है, दिन दहाड़े बिल्डर को धमकियां दी जाती है. आप उधर के पालक मंत्री, जाके उस जिले में देखो ना गैंगवार कैसा चालू है, जाके देखो ना. उसके ऊपर कुछ नहीं बोलेंगे, लेकिन थाना में अगर थाना में गुंडगिरी वाढली आहे. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.